इंडिया आघाडीची बैठक झाली, मात्र लोगोचं अनावरण होऊ शकलेलं नाही. आणि आपल्यासोबत भाजप आमदार नितेश राणे आहेत. सर, बैठक 2 दिवस केली मात्र लोगो ठरला नाही. अहो लोगो सोडा, हे लोक खुर्च्यांसाठी भांडणारे लोक आहेत. मला मिळाली माहिती अनुसार उद्धव ठाकरेला उभं ठेवायचं कुठे, यासाठी हे उभाटावाले किती मोठी लॉबिंग करत होते, किती वेळा काँग्रेसवाल्यांचे पाय धुवायला तयार होते ना, ह्याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. म्हणून लोगो ते फार लांबची गोष्ट आहे. हे लोक 24 दिवस एकत्र राहू शकत नाही अशी ह्यांची सगळ्यांची अवस्था आहे. दुसरीकडे संजय राऊत म्हणत आहेत, आमची इंडिया आघाडी मजबूत आहे आणि विजय हा आमच्या इंडिया आघाडीचा होईल. आम्ही भाजपच ते महाविकास आघाडीबद्दल पण बोलायचे, असंच ते उद्धव ठाकरे 25 वर्षाचे मुख्यमंत्री राहणार असंही बोलायचे. म्हणून संजय राजाराम राऊतच्या शब्दाला काहीच किंमत नाही. त्याचे आघाडीतले लोक त्याला किंमत देत नाही, तो मग आम्ही कशाला किंमत द्यायची त्याला. बाळासाहेब ठाकरे नेहमी आपण बघितलं काँग्रेसचा विरोध केला होता, त्याच काँग्रेसला आता उद्धव ठाकरे जवळ घेत आहेत. राहुल गांधी असतील, सोनिया गांधींचं स्वागत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे दोघे. अहो सोनिया गांधी बरोबर आम्हाला जेवायला बसवा, उद्धव ठाकरेला जेवायला बसवा सोनिया गांधी. ह्यासाठी रश्मी ठाकरे आणि हे सगळेजण किती कुठे कुठे फोन केले, कोणाकोणाला वशिलेबाजी केली ना, हे सगळे सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. ज्या काँग्रेसनी बाळासाहेबांच्या आयुष्यामध्ये बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला, बाळासाहेबांनी नेहमी कडवा विरोध ह्या सोनिया गांधी आणि राहुल गांधींना केला. जो राहुल गांधी साधा बाळासाहेबांच्या 23 जानेवारीला किंवा पुण्यतिथीला साधा ट्विट करत नाहीत, त्याचा पाय चाटणारे लोक बाळासाहेबांचं नाव पण घेऊ शकत नाही. मल्लिकार्जुन खरगेने एक गंभीर वक्तव्य केलं, ते म्हणत आहेत की भाजप विरोधकांना संपू पाहते आणि आपल्याला आता जेलमध्ये जायची तयारी करायला एजन्सीचा वापर करतो. म्हणजे ते स्वतःहून स्वीकारत आहेत की आम्ही भ्रष्टाचारी आहोत, कारण का ईडी CBI हे काय भारतीय जनता पक्षाचे कोण कार्यालयात बसणारे लोक नाहीत. तुम्ही अगर चोरी केली असेल, कारण का अर्धी जे काय तुम्हाला ते इंडियाच्या नावाने जमा झालेले लोक आहेत, ते सगळे 90% लोक बेलच्यावर आहेत, बेलच्या बाहेर आहेत, ते कधी आतमध्ये जातील. आणि ह्याची चुणूक त्यांना लागली असल्यामुळे त्यांना आता ह्या गोष्टी बोलायला लागतात. इंडिया आघाडीने एक समन्वय समिती केली आणि त्यामध्ये संजय राऊतांना घेतलेला आहे. म्हणतात तिथे कोणतरी चाय बाय उचलणारा माणूस पाहिजे, सतरंजी उचलणारा माणूस पाहिजे की नाही, असं कसं. आता पण त्या हयातमध्ये बसून तो हाऊसकीपिंगचंच काम करतोय, उगाच तुम्ही वॉर रूम विरून चालवताय, मोठं नाव घेताय त्याच्याला. खूप खूप धन्यवाद सर. आपल्यासोबत स्वतः नितेश राणे होते, ते म्हणाले इंडिया आघाडी आहे मात्र त्यांच्यात काही ताळमेळ नाही, ते साधं लोगोचं अनावरण देखील करू शकले नाही. कॅमेरा पर्सन सचिन शिंदे, सर सुशांत सॉन, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.